या सरकारनं खूप मोठा घोटाळा केलेला आहे. अनेक सेंटरवरती प्रश्नपत्रिका पोचल्या नव्हत्या. तुम्ही परीक्षा घेताय आणि त्या सेंटरवरती माननीय आरोग्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये कबुली दिली की काही सेंटरवरती प्रश्नपत्रिका पोचल्या नव्हत्या. त्या सेंटरवरची मुलं दुसऱ्या सेंटरवरती घेतली, म्हणजे तिथं जिथं 1000 कपॅसिटी होती तिथं 2000 झाली. म्हणजे सरकार ढिसाळपणे काम करत आहे. MPSCच्या बाबतीमध्ये त्यांनी ॲक्युरेट नियोजन करावं अशी आमची मागणी आहे. आता आपल्याला 21 तारीख जर मान्य आहे तर काल संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर आपण आंदोलन का थांबवलं नाही? त्यावेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला? नाही नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णयच घेतला नव्हता, कालच घ्यायला पाहिजे होता ना. रात्री तुम्ही का निर्णय घेतला नाही? कुणाची वाट बघत होता? माननीय मुख्यमंत्र्यांच्या वरती कोण दबाव टाकतंय का? सरकारमधले मंत्री त्यांना प्रेशरमध्ये घेतात का? राज्याचे तुम्ही सर्वे सर्वा असताना तुम्ही रात्री लाईव्हवरती आल्यानंतर ही तारीख डिक्लेअर करायला तुम्हाला रात्री काय अडचण होती? तुम्ही तारीखच डिक्लेअर केली नाही आणि मग आम्ही भूमिका काय घेणार? म्हणून मी विद्यार्थ्यांच्या बाजूने तिथं रस्त्यावरती ठाम बसलो. पण गोपीचंदजी, तुम्हाला असं काय वाटतं की सरकारमधले इतर मंत्री मुख्यमंत्र्यांवर का दबाव टाकत असावा? त्यात इतर मंत्र्यांचं काय हित आहे? या का होत आहे असं? मागं एक्झाम झालेल्या आहेत मुलांच्या, त्यांना फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे. 420 अधिकारी आहेत, का नाही नियुक्तीपत्र दिलं? एका बाजूला तुम्ही त्यांच्या सगळ्या एक्झाम झालेल्या आहेत, त्यांना फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे. तुम्ही त्यांना नियुक्तीपत्र देत नाही, त्यांच्यासाठी त्यांचं वय थांबत नाही. अनेक मुलांची मुलींची लग्न व्हायचे ती वाट लागताय नियुक्तीची, आणि दुसऱ्या बाजूला नियुक्ती द्यायला लागते म्हणून तुम्ही परीक्षाच घेत नाही. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूनं दुतोंडीपणे सरकार वागतंय. ठीक आहे, ओके. हे नाही घे चल किरण सर, माझाच भूमी आहे तुमचे माझाच. चला एकट्यांकडे चला, एकट्यांकडे चला. हे कोणाचं भूमी काढणार वरती? हे ETV पीपल्स. असं नाही रे, असं नाही, सोड ना तू, इकडे घेऊन जा. मुळामध्ये 2019 हे सरकार विश्वासघातानं सत्तेमध्ये आलेलं आहे. या सरकारचा कॉमन मिनिमम प्रोग्राम, त्यापैकी विश्वासघात हा एक प्रोग्राम आहे. या राज्यातल्या जनतेशी हे सरकार दर दिवशी नवीन विश्वासघात करत आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत करत आहे, कधी धनगर समाजांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये करत आहे, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रोत्साहन अनुदान देतो म्हणून परत विश्वासघात करत आहे, कधी लाईट बिलाच्या संदर्भामध्ये माफी करतो म्हणत आहे परत घुमजाव करत आहे, अशा पद्धतीचा विश्वासघात करत आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सलग 5 वेळा परीक्षा पुढं ढकलून विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलेला आहे. हे विद्यार्थी कोण आहेत? या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं, 18 पगड जातीतली गोरगरिबांची मुलं आहेत, ज्यांची आई दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपायला जाते. तिथून जो रोजगार मिळतो तो रोजगारातनं मिळणारा पैसा या मुलांच्या शिक्षणासाठी, मेससाठी, खोलीसाठी किंवा क्लासची फी असेल त्याच्यासाठी दिला जातो. तरीसुद्धा या विद्यार्थ्यांच्या भावनेशी हे सरकार खेळत आहे. काल काय झालं? काल जेव्हा या सरकारनं निर्णय परीक्षेचा बदलला तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत रस्त्यावरती बसलो. मी काय पाकिस्तानातून आलो आहे का? अफगाणिस्तानातून आलो आहे का? मी काय लादेन होतो का? रस्त्यावरती आम्ही बसल्याच्या नंतर तिथं 1500 पोलीस येतात. माझ्याबरोबर जे MPSCचे विद्यार्थी होते ते काय लादेन समर्थक होते का? की ज्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला, की ज्यांना पोलीस तिथं थांबू देत नव्हते. आणि आमची मागणी काय होती? की 14 तारखेला तुम्ही परीक्षा घ्या. म्हणजे हे सरकार कुठल्याही बाबतीमध्ये या विषयामध्ये गंभीर नाही आहे. महाराष्ट्र सरकारमधले मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेसमधली लोकं बोलत आहेत की हे परीक्षा पुढं ढकलायला नाही पाहिजे, त्यांची स्टेटमेंट आहेत. काँग्रेसमधले एक नेते मंत्री म्हणत आहेत की मला विश्वासात घेतलेलं नाही आहे. अरे महाराष्ट्र सरकार म्हणजे काय चाललं आहे तुमचं? महाराष्ट्र सरकारची जत्रा कारभारी 17 अशी परिस्थिती झाली का? एक हाती तुमचा अंमल यामध्ये नाही का? आणि म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारनं जी काल भूमिका घेतली की बाबा आमच्या अडचणी आहेत, आम्ही कर्मचाऱ्यांच्या टेस्ट घेतल्या नाहीत, आमच्या कुठल्या अजून सुविधा तयार नाहीत,
म्हणजे हे सरकार गाफील होतं सगळ्या राज्यातल्या लोकांना कळालं. मी सरकारची अडचण समजू शकतो, परंतु 21 तारखेला परीक्षा व्हायलाच पाहिजे. 21 तारखेला परीक्षा जर तुम्ही नाही घेतली तर वर्षाच्या समोर मी उपोषण करेल, तिथं विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावरती बसेन. महाराष्ट्र सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या 7 दिवसामध्ये जी मुलं आता सेंटरवरती येऊन थांबलेली आहेत, 14 तारखेला परीक्षा होणार म्हणून जी मुलं सेंटरवरती येऊन थांबलेली आहेत, त्या मुलांना तुम्ही 7 दिवसाचा भत्ता 20,000 रुपये प्रत्येकी द्या, की जे गरजू मुलं आहेत, ज्यांच्याकडं परिस्थिती नाही, जे शहरामध्ये येऊन राहू शकत नाहीत, भाडं भरायची त्यांची परिस्थिती नाही आहे, खायचं त्यांचं वांदा आहे, अशा लोकांना तुम्ही पैसे द्या. आणि कोरोनाच्या काळामध्ये जेवढं तुम्ही पुढं परीक्षा वाढवल्या त्याच्यासाठी 2 वर्ष या वयोमर्यादेमध्ये तुम्ही पुढं वाढवून द्या. त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय काय बोललेले नाहीत, त्यांनी त्याबद्दल काही घोषणा केलेली नाही. म्हणून मी सरकारनं 21 तारखेला ही परीक्षा जर तुम्ही पुढं ढकलल्या तर सरकारची अडचण आम्ही समजू शकतो. 21 तारखेला परीक्षा झाल्या पाहिजेत आणि त्याच्या बाबतीतच्या काही सूचना आहेत त्या विद्यार्थ्यांना तुम्ही 1-2 दिवसामध्ये द्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांची काय तुमचं बोलणं झालं आहे का, विद्यार्थ्यांची काय भूमिका या सगळ्या संदर्भात? नाही, विद्यार्थ्यांशी मी बोललो, विद्यार्थ्यांच्याही हे सगळं लक्षात आलेलं आहे की या सरकारचा सगळा सावळा गोंधळ चालू आहे, यांचं कुठलंही नियोजन नाही आहे. आणि त्यामुळं आता 21 तारखेला ही परीक्षा कसल्याही परिस्थितीत झाली पाहिजे. जर 21 तारखेच्या पुढं ढकलण्याचा परत जर प्रयत्न केला तर आम्ही आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. काही ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती